प्रीतम प्रतापराव खांदवे पाटील यांच्या वतीने लोहगावमध्ये लोहगावमधील सर्व नागरिकांसाठी विविध सामाजिक उपक्रम राबवले जात आहेत. आत्तापर्यंत प्रीतम खांदवे यांच्या वतीने जे जे विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले त्याविषयी प्रीतम खांदवे यांचे सहकारी यांनी या सामाजिक उपक्रमास शुभेच्छा दिल्या आहेत. मी अजय होळ या ठिकाणी सर्वांना सांगू इच्छितो की आम्ही कित्येक वर्ष प्रताप दादांना ओळखत असून त्यांच्या कार्याचा आम्हाला भरपूर अनुभव आहे. ते कार्याची त्यांची पद्धती जी आहे त्याचा आम्हाला भरपूर अनुभव आलेला आहे. त्यांनी जे गावात जे कार्य केलं आहे ते अतिशय उत्तम प्रकारचं कार्य केलं आहे. त्यांच्या कारकिर्दीत लोहगावचा विकास झालेला आहे. त्यांनी बरेच कार्य लोहगाव चांगल्या प्रकारचे करून दाखवलेले आहेत. आम्ही लहानपणापासून दादांच्या संपर्कात होतो आणि वडील पण आमचे दादांच्या बरोबरच काम करत होते. त्याच्यामुळे दादांचा संपूर्ण परिवार आम्हाला ओळखतो. तरी आम्हाला दादांच्या कार्यपद्धतीवर विश्वास आहे. तसेच त्यांचे पुत्र प्रीतम दादा यांचा देखील उपसरपंचाच्या काळात त्यांनी जी कामं केली गावचा विकास केला आम्हाला शॉपिंग कॉम्प्लेक्स त्यांनी उभारून दिलं त्याच्यामध्ये आम्हाला दुकानं जी गाळे भेटले त्याच्यामुळं आमचा विकास झालेला आहे. दादांनी भरपूर कामं केली गावात. तरी आम्ही दादांच्या कार्यात पूर्णपणे सहभागी आहोत. प्रीतम दादा गावाचे उपसरपंच होते त्यावेळेस त्यांनी शॉपिंग कॉम्प्लेक्सची जी योजना आणली दलित वस्तीसाठी त्यांनी शॉपिंग कॉम्प्लेक्सचं जे कार्य केलं त्याला भरपूर जणांनी चांगला प्रतिसाद दिला. त्याचप्रमाणे गावात त्यांनी भरपूर रस्त्याचे काम केलं ड्रेनेजची कामं केली तसेच भरपूर म्हणजे ज्या योजना त्यांनी ग्रामपंचायतमध्ये होत्या त्याचा पूर्णपणे त्यांनी योगदान दिलेलं आहे. त्याचा गौरव पण दादांचा झालेला आहे. मी लोहगाव आरपी अध्यक्ष प्रीतम खांदवे दादांना मी लहानपणापासून ओळखतो आणि त्यांचे वडील माननीय प्रतापदादा खांदवे पाटील जिल्हा परिषद सदस्य व गाव ग्रामपंचायत सदस्य ग्रामपंचायतचे सरपंच असताना त्यांनी भरपूर गावातली कामं केली विकासाची कामं केली. त्यांच्याच नेतृत्वाचे प्रीतमदादा खांदवे पाटील यांनी तोच वारसा पुढे चालवला आहे. तरी पण आत्तापर्यंत त्यांनी जी विकासाची कामं केलेली आहेत त्यामध्ये बॉक्सिंग असेल डान्स क्लास असेल मुलांना शैक्षणिक पात्रताची कोरोनाच्या काळामध्ये मदत जी असेल सर्व त्यांनी पुरवलेली आहे. आणि त्याच विकासामध्ये आताही या लोहगावमध्ये जनतेचा फायदा होतो आहे. जनता त्यांच्याकडे ह्याच अपेक्षेने पाहत आहे. दादा हे जनरेशन आहे. दादा हे नवीन युवकाचे दादांना यंग पिढीचे गावातील बेरोजगारी असेल कुठे भाजी मार्केटची अडचणी असतील रस्त्याच्या अडचणी असतील दादांना ह्या नेतृत्वामध्ये जास्त रस आहे. दादांना पद नसतानाही दादांनी कुठलीही असे मागं पुढे न आटता स्वतःच्या स्वखर्चाने दादांनी ही कामं केलेली आहेत. दादा आजपर्यंत पक्षाचे किंवा कुठल्या पदावर काम नसतानासुद्धा दादांनी स्वतःचं ताकद लावून शक्ती प्रदर्शन न करता स्वतःच्या ताकदीने पैसा लावून ती कामं पूर्ण केली. दादांना ह्याच कामासाठी जनतेने निवडून द्यावं अशी आमची लोहगावकरांची इच्छा आहे. प्रथम दादा खांदवे पाटील गावात एक वशिष्ठ नागरिक आहे. त्यांचं खूप गोरगरिबांना सहकार्य आहे. जसं व्यापारी वर्गाला सुखदुःखला उभा राहणारा खंबीर प्रीतमदादा खांदवे पाटील कधी पण उभे राहतात आणि गावात पण भर गोरगरिबांचं सहकार्य करतात. आणि सध्या त्यांचं गावात भरपूर स्पर्धा चालली आहेत. ते लहान मुलं सकाळ ते संध्याकाळीपर्यंत मोबाईलमध्ये बिझी राहतात. त्याच्यामुळे त्यांनी बरंच स्पोर्ट्स क्रिकेट असू बॉक्सर असू आणि लेडीजसाठी पण बरंच गेम चालू केलेले आहे. गावात पेटणे वगैरे वाटायचं बरंच काम चालू आहेत आणि एकदम छान काम चाललं आहे प्रीतम दादाचं. ज्यासाठी दादांना 2022 भरपूर व्यापाऱ्यांचं सहकार्य राहील आणि बाहेरून आले गोरगरिबांचं पण त्यांना सहकार्य राहील. आम्ही तर त्यांचं खांदाला खांदा लावून उभे आहेत. बाकी चांगले आहे. आजपर्यंत मला 1992 मी गावात आहे. तर त्यांचं आजोबा त्यांचं वडील प्रतापदादा खांदवे पाटील त्यांचं पण आम्हाला भरपूर सहकार्य सुखदुःखला उभा राहतात. कधी पण जसं आमचं बाहेरून आलं गोरगरिबांना पॅन कार्ड असू आधार कार्ड असू कुठे शाळेमध्ये जर त्यांचं ॲडमिशनमध्ये जर अडचण येत असेल तर ते फोन घेत तर लगेच उभं राहतात.
आणि त्यांचं ॲडमिशन असो काही राशन वगैरे नाही भेटत असेल तर भरपूर ते सहकार्य करतात. ते गावचे पहिले पण भरपूर सहकार्य होतं त्यांचं. दादाला हे शुभेच्छा की 2022 भरपूर त्यांचं विजय विद्यमान नगरसेवक व्हावं ही आमची इच्छा आहे. श्री प्रीतमजी खांदवे यांनी लोहगाव परिसरामध्ये अतिशय छान पद्धतीने कार्यक्रम आयोजित केलेले होते. त्या सर्व कार्यक्रमांना भरभरून प्रतिसाद मिळाला होता. आज अजूनही भरपूर कार्यक्रम त्यांनी लोहगावमध्ये आयोजित केलेले होते. सर्व ग्रामस्थांनी त्याचा लाभ पण घेतलेला आहे आणि सर्वांना त्याचा फायदा पण झालेला आहे. ते स्वतः व्यवसायाने इंजिनियर आहेत, त्यामुळे त्यांच्याकडे बुद्धिमत्ता आहे, नॉलेज आहे आणि घराण्यामध्ये राजकीय वारसासुद्धा आहे आणि तो असाच चांगल्या कामाच्या निमित्ताने ते पुढे चालू ठेवतील आणि लोहगावला एकदा विकासाच्या मार्गाने नेतील अशी मला निश्चित खात्री वाटते. त्याबद्दल त्यांचं मनापासून स्वागत.